पन्हाळे पत्र बनवण्याचा कारखाना प्रथमच बळगाव शहरात निर्माण करण्यात आलेला आहे. आता तुम्हाला जळगाव धुळे जाण्याची गरज नाही. उच्च प्रतीचे कलर कोटेड GI पत्रे, तसे सर्व प्रकारची पन्हाळे पत्रे, लोखंडी अँगल, स्टील पाईप व लागणारे साहित्य मिळण्याचे एकमेव ठिकाण म्हणजे भडगाव शहर. होलसेल तसेच रिटेल भावात मिळण्याचे एकमेव ठिकाण म्हणजे भडगाव. आमचा पत्ता शाही स्टील वर्क, MIDC पाचोरा रोड, सबस्टेशनच्या बाजूला, प्लॉट क्रमांक 8, भडगाव, जिल्हा जळगाव. संपर्क क्रमांक 9970710802, तसेच 9225503063. तर वळूया एक पाऊल आपल्या भडगाव शहराकडे. भुसावळ तालुक्यातील कंडारी गावामध्ये शेकडो वर्षाची परंपरा म्हणून चालत असलेला कपिलेश्वर महादेव मंदिराचा यात्रोत्सव आज दिनांक 15 जानेवारी रोजी उत्साहात पार पडला. या गावातील नागरिक व भक्तगण सर्वप्रथम सकाळी लवकर उठून त्रिवेणी संगम म्हणून ओळखल्या जाणाऱ्या तापी नदीवरती आंघोळ करून कपिलेश्वर महादेवाचे दर्शनही घेत असतात. यातून पुण्यफलाची प्राप्ती होत असल्याची आख्यायिका या ठिकाणी वर्षानुवर्षापासून मानली जात आहे. यामुळे पहाटेच्या वेळेस भली मोठी भाविकांची रांग कपिलेश्वराचे दर्शन घेण्यासाठी या ठिकाणी दिसून आली होती. प्रत्येक भाविक दर्शनासाठी आतुरतेने वाट पाहताना या ठिकाणी दिसून आला. दर्शन घेतल्यानंतर देखील भाविकांचे चेहरे हे मनप्रसन्न आणि खिल्ल झालेले दिसून आले. या गावातून कोळीवाडा, महाजनवाडा, राजपूतवाडा अशा समाज्यातून गावातील महर्षी वाल्मिक मंदिर, हनुमान मंदिर, विठ्ठल मंदिर अशा विविध मंदिरांमध्ये मान देखील या दिवशी दिला जात असतो. याशिवाय कंडारी गावातील गजानन महाराज मंदिराच्या वतीने मकर संक्रांती निमित्त यात्रोत्सवात महाप्रसादाचे देखील वाटप केले जात असते. साजरी करतात महिला मंडळी रोज सकाळी आंघोळी जातात. नदीवर आंघोळ करून झाली की माद्याची पूजा करतात. नारळ फुलं, तिळचे लाडू, दूध आणि पाणी माझ्याचा अभिषेक करतात. याच्यामागची काय भावना महिला ठेवत असतात? याच्या सहभागी आपलं वाढवायचं. सूर्यनारायणाची पूजा करायची. सूर्यनारायणाची पूजा केल्यामुळे आपल्याला अशी रक्त द्यायला शनी असतो. आपल्या मागचा शनी जातो. आपलं आरोग्य चांगलं राहतं. त्याच्याकरता संक्रांतीचा सण साजरा करतात. महिला लोक हळदी कुंकू करतात. कार्यक्रम त्यांचा रथसप्तमीपर्यंत गिळगुळ बोलावून त्यांना सगळ्या महिलांचं स्वागत करतात. गिरगुळ आपल्याला घरी प्रत्येक सवासनी प्रत्येक सवासनीच्या घरी जातात. तिळगुळ म्हणून काहीतरी त्यांना भेट देतात. संक्रांतीचा संक्रांत भेट म्हणून गावात मकर संक्रांत असल्याने मंदिराची रंग रंगरंगोटी करून आकर्षक रोषणाई करण्यात आलेली या ठिकाणी दिसून आले. कपिलेश्वर मंदिर हे तापी नदीच्या काठी वसलेले असल्याने दरवर्षी या मकर संक्रांती निमित्त होणाऱ्या यात्रोत्सवामध्ये मंदिराच्या आजूबाजूच्या परिसरात खेळणी, गृहोपयोगी वस्तू, खाद्यपदार्थ, मनोरंजनासाठी मोठी आकाश पाळणे, तसे विविध प्रकारची दुकाने थाटलेली या ठिकाणी दिसून आली. हजारांच्या संख्येने भुसावळसह आजूबाजूच्या परिसरातील भाविकांनी या मकर संक्रांती निमित्त होणाऱ्या यात्रोत्सवात कंडारी गावात हजेरीही लावलेली होती. कंडारी गावात आज संपूर्ण दिवसभर आनंदाचे, उत्साहाचे, आल्हाददायक वातावरण दिसून आले.